जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र. सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. राजकारण सत्ताकारण जनतेचा कौल विजयाचा जल्लोष पराभवाची नामुष्की. जागर जनस्थान प्रस्तुत माझा नेता माझा मतदार संघ फक्त आपल्या जागर जनस्थान वृत्तवाहिनीवर. क्षणिक सुखासाठी गेले ते गेलेलेच आहे, त्यांच्याबद्दल आम्ही काय चर्चा करायची. हेमंत गोडसे जर शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांबरोबर प्रामाणिक राहिले असते तर त्यांनी इतिहास घडवला असता, परंतु आमची अस्तित्वाची लढाई आहे. आदरणीय उद्धव साहेब जी लोकांजनमानसामध्ये जाऊन ते जी सहानुभूती मिळते आहे, तर निश्चितपणाने नाशिकमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक भगवी लाट आलेली आहे, ही चाहूल आम्हाला लागलेली आहे. जे विरोधकांना बरोबर घेऊन काम करतात ते सक्सेस होत असतात, जे विरोधकांवरती हल्ले करून त्यांना अडचणीत आणतात ते अनसक्सेस होतात. मग हा सक्सेस उद्याच्या काळामध्ये सुधाकर बडगुजार आम्हाला विधानभवनात दिसतील? निश्चितपणे, का नाही. मी माझे प्रयत्न चाललेले आहे आणि माझ्यावरती जे प्रसंग आले त्याला मी सक्षम आहे, परंतु त्रास देण्याचा उद्देश होता. निश्चितपणाने त्यांनी त्रासही दिला आणि त्यामध्ये करणे तर डर कशाला, काम परफेक्ट केलेलं असलं तर परफेक्ट रिझल्ट मिळतो आणि माझ्या केसमध्ये निश्चितपणाने परफेक्ट रिझल्ट मिळतो. संकट ही संधी असते, पडती बाजू मी मान्य नाही करणार, पण ज्या ज्या वेळेस पक्षावरती संकट येतात त्या त्या वेळेस संधी उपलब्ध असतात आणि ज्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जर संधी उपलब्ध झाल्या त्यामुळे याचं संधीचं सोनं करण्याचं काम हे निश्चितपणाने शिवसेनेत करते. माझा नेता माझा मतदारसंघ या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजार यांच्याशी विशेष मुलाखत करतोय. अनेक महत्त्वाचे राजकीय घडामोडी घडल्यानंतर सुधाकर बडगुजार यांना देखील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी जबाबदारी पक्षाकडनं दिली गेली आहे. नाशिक लोकसभा निवडणूक ही देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून लढवली जाणार आहे. मात्र याच अनुषंगानं अनेक मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यासोबत विश्वासात सर्वांना घेऊन येणारी लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा खासदार हा दिल्लीत पाठवायचा असं खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सभेमध्ये सांगितलं आहे. मात्र याच संपूर्ण घडामोडींवर आपल्यासोबत बोलण्यासाठी सुधाकर बडगुजार आहेत. भाऊ, आपलं जागर जनसभेमध्ये स्वागत आहे. एकंदरीत काय सांगाल की येणारी लोकसभा निवडणूक आहे आणि आपल्याला नेमकं पक्षाचे काय काय नेमके आदेश आहे? येणारी लोकसभा निवडणूक शिवसेनेच्या माध्यमातून लढवली जाणार आहे. त्यामध्ये महाविकास आघाडी घटक पक्ष जे आहेत त्यांना सोबत घेऊन ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने व्यूहरचना तयार झालेली आहे. परंतु लोकसभेच्या निवडणूक अजून जाहीर व्हायचे बाकी आहे, आचारसंहिता अजून लागली नाही, परंतु बूथ प्रमुखांपर्यंत मतदार केंद्रापर्यंत शिवसेना पोहोचलेली आहे आणि मतदारांपर्यंत सुद्धा शिवसेना पोहोचलेली आहे. निश्चितपणाने शिवसेनेची जागा ही लोकसभेची आम्ही जिंकणार, त्यावरती आम्ही ठाम आहोत. एकंदरीत भाऊ, येणारी लोकसभा निवडणूक जर आपण बघितली तर अनेक मित्रपक्ष देखील आपल्या या जागेवर दावा करताय, त्याकडे आपण कसं बघताय? धोरण असं आहे की ज्या पक्षांनी ह्यापूर्वी जागा जिंकलेली असेल महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाने, त्या पक्षांनी ती जागा लढवावी
त्याच फॉर्म्युल्याने मी या ठिकाणी बोलतो आहे की ही जागा शिवसेनेने जिंकलेली आहे, त्यामुळे ही जागा शिवसेना लढेल आणि आदरणीय उद्धवजी जो निर्णय घेतील तो अंतिम राहील, परंतु फॉर्म्युला हा ठरलेला आहे आणि ठरलेल्या फॉर्म्युलानुसारच मी बोलतो आहे. एकंदरीत सध्या शिवसेनेच्या फुटीनंतर अनेक नेते पदाधिकारी हे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदेंसोबत गेले. आपण या संपूर्ण घटनाक्रमासोबत आपण होता, पहिल्यापासून आपण या सगळ्या गोष्टीवर भाष्य करताय. सध्या लोकसभा निवडणूक येते आहे, आपल्याला शिवसैनिक म्हणून काय वाटतंय की ज्यावेळेस शिवसेना प्रमुख कुठेतरी आत्ता पिछाडीवर आहेत आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण एक मोठं धोरण डोळ्यासमोर ठेवलं होतं आणि निवडणुकीच्या तोंडावर इतकी मोठी फूट ही पक्षामध्ये पडत आहे, एक शिवसैनिक म्हणून आपल्याला काय वाटतं? काही लोक क्षणिक सुखासाठी दुसरीकडे जात असतात, परंतु आमची अस्तित्वाची लढाई आहे. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळेस शेवटचं भाषण केलं त्यावेळेस सांगितलं होतं की अरे सर्व शिवसैनिकांना विनम्र विनंती करतो, माझ्या उद्धवला आणि माझ्या आदित्यला सांभाळून घ्या. हे कदाचित जे गेलेत त्यांना हे पचनी पडलेलं नसेल किंवा ते शिवसैनिक हाडाचे शिवसैनिक नसतील, म्हणून ते कदाचित उद्धवसाहेबांना सोडून आणि आदित्यसाहेबांना सोडून दुसऱ्या पक्षात गेलेत, पण ते आर्थिक लाभासाठी त्या ठिकाणी गेलेले दिसत आहेत. आणि त्यांच्या आता सध्या तरी वागण्यामधनं बोलण्यामधनं कृतीतनं जाणवतं आहे की त्यांचा संघर्ष अतिशय टोकाचा पोहोचलेला आहे. एकमेकामध्ये भांडणं करतायत, निविदा प्रक्रियेवरनं टेंडरवरनं ते एकमेकामध्ये आपसापसामध्ये भांडणं करतायत. शेवटी हे फार काळ चालणारं गणित नाही, त्यामुळे आदरणीय उद्धवसाहेब जे लोकांच्या जनमानसामध्ये जाऊन ते जी सहानुभूती मिळते आहे तर निश्चितपणाने नाशिकमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक भगवी लाट आलेली आहे, हे चाहूल आम्हाला लागलेलं आहे. भाऊ, जे लोक शिंदेंसोबत गेले नाही किंवा भाजपच्या विचाराशी जे जुळून घेत नाही आहे त्यांना कुठेतरी इतर शासकीय यंत्रणेचा त्यांच्यावर दबाव टाकला जातो आहे, तसंच आपल्यावर देखील प्रयोग झाला, आपणही त्यातून गेलाय, नेमकं या संपूर्ण राजकारणाकडे आपण काय बघताय? नाही, सत्ताधारी पक्षामध्ये जो जे काम करतात, जे विरोधकांना बरोबर घेऊन काम करतात ते सक्सेस होत असतात, जे विरोधकांवरती हल्ले करून त्यांना अडचणीत आणतात ते अनसक्सेस होतात. हा इतिहास आहे, शिवाजी महाराजांपासून चाललेला आहे, त्यामुळे फार दिवस चालणारं प्रकरण नाही, एंड ठरलेलं आहे, वेळ काळ येण्याची वाट बघतोय. मग हा सक्सेस उद्याच्या काळामध्ये सुधाकर बडगुजार आम्हाला विधानभवनात दिसतील? निश्चितपणाने, का नाही, मी माझे प्रयत्न चाललेले आहे. गेल्या 10 वर्षापासून मी निवडणुकीची तयारी करतो आहे. 2014 मी निवडणूक लढवली, त्यावेळेस मी पराजित झालो, पण सेकंड नंबरला मी होतो, 38,000 मतं त्यावेळेस पडलेत. आणि त्यावेळेस शिवसेना भाजपाची युती तुटली होती, अचानकपणे पक्षाने तयारी करायला सांगितली, तरी पण 38,000 मतं घेतलीत. आणि 2014 विधानसभेच्या निवडणुकीला तयारीला लागलेलं आहे आणि 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अगदी मतदारांपर्यंत 378 बूथ आहेत, बूथपर्यंत एका यादीमध्ये 400 मतांची आम्ही तयारी केलेली आहे. याचमुळे नाहीतर आपल्या सध्या राज्यातमध्ये जे सतत चर्चेत असलेले मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे याच कुठेतरी गोष्टींमुळे आपल्याला कुठेतरी ते ब्रेक देण्याचा प्रयत्न करतात? नाही, सत्ताधाऱ्यांना काय वाटतं की विरोधक आक्रमक झाला की त्याला कुठेतरी दाबून स्वतःचं पोळी भाजून घेण्यासाठी या अशी कृती करत असतात सत्ताधारी, त्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. आणि माझ्यावरती जे प्रसंग आले त्याला मी सक्षम आहे, योग्य रीतीने तांत्रिक मुद्द्यांची तपासणी करून किंवा सर्व गोष्टीने त्यामध्ये सामोरे जाऊन, चौकशीला सामोरे जाऊन त्यामध्ये मला कोर्टांनी उच्च न्यायालयाने जामीन दिला, त्यामुळे त्या केसमध्ये काय तथ्य आहे ते न्यायालय ठरवेल. पण आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न जो होता तो या सर्व सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन केला, नेमकं या मागचं नेमकं कारण काय होतं? आपण येणाऱ्या निवडणुकीसाठी जी तयारी करताय ते कारण आहे की अजून काही कारण? कारण त्यांनाच माहिती, परंतु त्रास देण्याचा उद्देश होता निश्चितपणाने, त्यांनी त्रासही दिला आणि त्यामध्ये करणे तर डर कशाला, काम परफेक्ट केलेलं असलं तर परफेक्ट रिझल्ट मिळतो आणि माझ्या केसमध्ये निश्चितपणाने परफेक्ट रिझल्ट मला मिळेल.
लोकसभा ठीक आहे, पण आपण येणाऱ्या विधानसभेसाठी सुद्धा अनेक नाशिक जिल्ह्यामधून कुठे कुठे आपण मतदारसंघांमध्ये चाचपणी करताय, कुठे कुठे आपली तयारी सुरू आहे? आता महाविकास आघाडीमध्ये कुठले कुठले मतदारसंघ शिवसेनेला सुटतात, राष्ट्रवादीला किती जातात, शिवसेनेला किती जातात, काँग्रेसला किती जातात, त्यावरती रणनीती आम्ही निश्चितपणाने पुढील काळामध्ये ठरवू. आपण सुरुवातीला म्हटला की संपूर्ण राज्यामध्ये एक भगवं वादळ येईल, त्याचं कारण असं समजायचं की नाशिकमध्ये देखील अनेक जे आपल्याला सोडून गेले ते परत घरवापसी करत आहेत, ते मला आज नाही सांगता येणार, पण आले तरी मला असं वाटत नाही की उद्धवजी त्यांना घेतील. असं अडचणीतच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी साथ दिलेली आहे त्यांना ताकद देण्याचं काम उद्धवजी करतात, आणि जे गद्दार जे सोडून गेले आहेत त्यांच्याबद्दल किंबहुना म्हणजे पक्षामध्ये का खालचे कार्यकर्तेसुद्धा चर्चा करत नाही. चर्चाच नाही तर घेण्याचा विषय लांबच राहील. नाशिकमध्ये तब्बल 2 दिवस उद्धव ठाकरे होते, नेमकं आपल्याला काय सूचना दिल्या, नेमकं येणाऱ्या निवडणुकींसाठी आपली मोर्चेबांधी नेमकी काय होती, नेमकी पक्षांतर्गतल्या चर्चा नेमकं काय? अधिवेशन काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्यामध्ये पक्षाची बांधणी कशी असावी आणि कुठल्या दिशेने आपण गेलं पाहिजे, आणि या ठिकाणी तुळजाभवानीचा जागर या ठिकाणी करण्यात आला आणि त्या आशीर्वाद तुळजाभवानीचे मिळाले, आणि निश्चितपणाने येणाऱ्या पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये यश हे उद्धवजींना मिळेल आणि शिवसेनेचा भगवा या महाराष्ट्राच्या विधानभवनावर भडकेल. आपण त्या सभेमध्ये देखील बघितलं, शिवसैनिकांमध्ये एक नवा उत्साह होता, अनेक शिवसैनिक लांबून या अधिवेशनासाठी आले होते, उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी सभेसाठी आले होते. नेमके ह्या शिवसैनिकांना आपण काय सांगाल? आपली सध्याची पक्षाची जर बाजू बघितली तर कुठेतरी ती आता पडती बाजू आहे, लेकिन आपण या नेमकी या संपूर्ण कार्यकर्त्या नेमकं आपण उत्साहासाठी की नेमकं काय आव्हान करणार? संकट ही संधी असते, पडती बाजू मी मान्य नाही करणार, पण ज्या ज्या वेळेस पक्षावरती संकट येतात त्या त्या वेळेस संधी उपलब्ध असतात, आणि ज्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जर संधी उपलब्ध झाल्या त्यामुळे याचं संधीचं सोनं करण्याचं काम हे निश्चितपणाने शिवसैनिक करतील. भाऊ, आपण अनेक दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात देखील काम करत आहे, नाशिक शहरामध्ये अनेक विद्यमान जे नगरसेवक होते, जे माजी नगरसेवक आहे ते सोडून गेले, आणि अनेक जे नगरसेवक आहे यांना कुठेतरी जर विश्वासात नाही घेतलं तर हे देखील आपल्याला सोडचिठ्ठी देतील, असं सध्याचं चित्र आपल्याला सध्या पक्षामध्ये बघायला मिळत आहे. मात्र येणाऱ्या नवीन जे युवक आहे, जे शिवसैनिक आहे, आपण यांना पुढे संधी देणार? क्षणिक सुखासाठी गेले ते गेलेलेच आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही काय चर्चा करायची? आणि ज्यांना उद्धवजींचे विचार पटतात, आदरणीय उद्धवसाहेबांचे विचारानंतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे संस्कार आमच्यावरती आहे, ज्यांना ज्यांना जे विचार पटतात त्या त्या विचाराने प्रेरित होऊन त्या त्या पक्षामध्ये काम करतात, आम्ही आमचा पक्ष सांभाळायला सक्षम आहे. लोकसभेसाठी आपण बघतोय का तुमच्या पक्षाकडनं मोठ्या प्रमाणात दौरे सुरू झाले, मात्र तुमचे मित्रपक्षात असलेले अनेक पक्षांचे नेते देखील बैठका घेत आहे. कालच जर आपण बघितलं, नितीन ठाकरेंनी देखील एक कार्यक्रमामध्ये सध्या लोकसभेसाठी त्यांनी स्वतःची चाचपणी सुरू केली. नितीन ठाकरेंनी त्यांनी वैयक्तिक एक सभा घेतली, परंतु प्रत्येक पक्षाला वाटतं की आपापला पक्ष मोठा झाला पाहिजे, विचार मांडायला हरकत नाही, शेवटी अंतिम निर्णय महाविकास आघाडी म्हणून काय होतो त्यानंतरच उमेदवाराची घोषणा होईल आणि त्यानंतर सर्व पक्ष एकत्रित काम करतील. भाऊ, शेवटचा प्रश्न, विद्यमान खासदार सध्या बघताय की नाशिकमध्ये मी इतिहास घडवेल आणि येणाऱ्या निवडणुकीसमोर जेव्हा जाईल तेव्हा लोकांसमोर विकासाची कामं घेऊन जाईल, कोणतेही गट तट पक्ष या पलीकडे न जाता मी पक्षाचा जो अजेंडा होता तोच आता सध्या शिंदेंसोबत गेल्यानंतर मी तो स्वीकारला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी विकासाच्या कामांवर निवडणूक लढवेल. हेमंत गोडसे जर शिवसेनेमध्ये उद्धवसाहेबांबरोबर प्रामाणिक राहिले असते तर त्यांनी इतिहास घडवला असता. ज्यावेळेस ते उद्धवसाहेबांना शिवसैनिकांना सोडून दुसऱ्या पक्षात गेले त्या दिवशी ते इतिहास जमा झालेले आहेत. तोच प्रश्न आहे की खासदार जर पुन्हा इतिहास होणार नाही, इतिहास एकच वेळा लिहिला जातो आणि तो पुनरावृत्ती होत नाही इतिहासाची. आणि निश्चितपणाने मी सांगतो, आता हेमंत गोडसेंचा हा काळ संपलेला आहे, कारण कालपासून ती क्लिप एक व्हायरल होते, त्याचा जर विचार केला तर मला वाटतं त्याची म्हणजे इतिहास घडवण्याचं सोडून द्या, स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचं सुद्धा कठीण झालेलं आहे.
एकंदरीत आपण बघू शकतो की हे होते सुधाकर बडगुजर. एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकी असेल, कोणत्याही निवडणुकी असतील, त्यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं संपूर्ण प्रयत्न करू आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचाच भगवा हा आम्ही जनतेच्या मतदानाच्या माध्यमातून या जनतेसमोर विकासाच्या कामासाठी आम्ही लढत राहू. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिकमध्ये गुन्हेगारीचा उच्चांक हा वाढतच आहे. नाशिकच्या कामटवाडे परिसरामध्ये एका मित्राने मित्राचाच खून केला आहे. डोक्यात फरशी टाकून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना ही नाशिकच्या सिडको परिसरामध्ये कामटवाडे या ठिकाणी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत दिलेल्या माहितीनुसार आनंद वसंतराव इंगळे व आनंद आंबेकर हे दोघं मित्र होते. त्यानुसार त्यांनी सायंकाळी दोघे ही दारू पिण्यासाठी कामटवाडे परिसरात बसले होते. तेव्हा इंगळे हे आनंद आंबेकरला शिवीगाळ यांनी केली. त्यानंतर त्याचा राग आल्याने आंबेकर यानं आनंद इंगळेच्या डोक्यात फरशी मारली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. या ठिकाणी पंचनामा करून पोलिसांच्या माध्यमातून तपास सुरू असल्याचं देखील सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी म्हटलंय. आज दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6:30 दरम्यान आंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कामटवाडा भागात राहणारे आरोपी आनंद देवराम आंबेकर याने त्याचा जुना मित्र अनंत वसंत इंगळे याच्याशी झालेल्या क्षुल्लक भांडणावरून वादविकोपाला गेल्याने आरोपी आनंद आंबेकरने अनंत इंगळेच्या डोक्यामध्ये फरशी टाकली आणि त्या फरशीचा घाव वर्मी लागल्याने अनंत वसंत इंगळे हा मयत झालेला आहे. आणि त्या प्रकरणी आता पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचं काम चालू आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले. मात्र पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवत संशयित आनंद आंबेकरला ताब्यात घेतलाय. पुढील तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र नाशिकमध्ये अनेक ठिकाणी गोळीबार त्याचबरोबर दरोडे यांसह खुनाच्या घटना या वारंवार घडत असल्यामुळे नाशिक शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीनं उच्चांक गाठल्याचं बोललं जात आहे. नाशिक शहरातील गुन्हेगारी ही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. मात्र नाशिक शहरातील गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी तात्काळ पोलिसांनी योग्य ती पावलं उचलावी अशी देखील मागणी आता नाशिककरांच्या माध्यमातून जोर धरू लागली आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक विभागामध्ये मुलींचा कमी होणारा जन्मदर, त्याचबरोबर महिला बालकल्याण, महिला बालविकास विभाग, तसंच सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी कल्याण विभाग या विविध विभागांच्या बरोबरच महिलाविषयक गुन्हा दोषसिद्धीचा दर आणि महिला दक्षता समित्या ज्या आहेत गृहविभागाशी आणि पोलिसांशी संबंधित त्यांच्या कामाच्या मध्ये सुधारणा अशा 5 विषयांवरती मी आज विभागीय स्तरावरती बैठक आयोजित केली होती आणि सन्माननीय नायो तिथे समोर ठेवा. नाशिकला 5 जिल्ह्यांचे जे पदाधिकारी आहेत ते इकडे आलेले आहेत आणि अहमदनगर, धुळे, नाशिक, जळगाव आणि नंदुरबार तर या 5 विभागांच्या मधले सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक काही ऑनलाईन आणि काही प्रत्यक्षामध्ये, त्याचबरोबर आरोग्य विभागाचे अधिकारी सगळे सहभागी झालेले होते. आणि प्रश्न एक आधी समोर जो दिसलेला आहे की मुलींचा जन्मदर आपल्या या 5 जिल्ह्यांच्या मध्ये आहे, त्यापैकी काही तालुक्यांमध्ये असं चित्र निदर्शनाला आलं की तिथे आदिवासी बहुल भागामध्ये मुलींची संख्या जास्त असल्याची सुद्धा उदाहरणं नंदुरबार सारख्या ठिकाणी दिसलेली आहेत. परंतु नगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यांची नावं घेते मी, 14 तालुके असेल संपूर्ण विभागामध्ये, की जिथे 1000 मुलांच्या पाठीमागे जो जन्मदर साधारणपणे 929-931 होता मुलींचा जन्मदर, 1000 मुलांच्या मागे 930-931 तो कमी होऊन 900 गेलेला आहे 14 तालुक्यांमध्ये. आणि ते मी तालुक्यांची नावं वाचते, त्यापैकी नगर जिल्ह्यामध्ये कर्जत, राहता आणि श्रीरामपूर, धुळ्यामध्ये शिरपूर, जळगावमध्ये भडगाव, चाळीसगाव, एरंडोल, मुक्ताईनगर आणि पारोळा हे 5 तालुके, नंदुरबारमध्ये शहादे,
आणि तळोदा आणि नाशिकमध्ये निफाड आणि येवला असे तालुके दिसत आहेत की ज्या तालुक्यांमध्ये मुलींचं प्रमाण कुठे 892 कुठे 871 890 या स्वरूपाचं आहे. मी आज सूचना अशा दिलेल्या आहेत की जिथे मुलींची संख्या अजून कमी होते त्याचा अर्थ असा आहे की काही ठिकाणी बेकायदेशीरपणे गर्भपात होत आहेत आणि म्हणून आरोग्य विभागाने आधीच्या सुद्धा ज्या केसेस त्यांच्याकडे PCPNDT ॲक्टच्या प्रलंबित केसेस आहेत त्याच्यामध्ये निकालाच्या मध्ये वेगाने कसं निर्णयाप्रत येता येईल याबद्दल स्वतः आढावा घ्यावा आणि तो मला 2 महिन्यामध्ये सादर करावा. आणि त्याखेरीज जिथे आरोग्य विभागाने असं सांगितलं की आम्ही अशा पद्धतीचे लिंगनिदानाची केंद्र जिथे चालवली जात आहेत सोनोग्राफीची वगैरे त्यांचे रद्द करतोय परवाने, परंतु रद्द करून सुद्धा दुसऱ्यांच्या नावाने परवाने घेत आहेत किंवा काय त्याची पण तपासणी करायला सांगितलेली आहे. आणि त्याखेरीज या जे तालुके आहेत सगळे त्या तालुक्यांच्या मध्ये नक्कीच काही गर्भपात असे होत असतील किंवा औषधं घेतली जात आहेत गर्भपाताची की जेणेकरून मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी न होता सुद्धा प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारनी मुलगी नको म्हणून त्यांना मारून टाकलं जात असेल तर त्या संदर्भामध्ये मोहीम घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी आरोग्य विभागाने अधिक वेगाने पोलिसांच्या सहकार्याने काम करावं अशा सूचना दिलेल्या आहेत. याखेरीज तिन्ही डिपार्टमेंट्सची म्हणजे महिला बालविकास समाज कल्याण आणि आदिवासी आश्रमशाळा यांची निवासी आश्रमशाळा आणि निवासी वसतिगृह आहेत त्या सर्व ठिकाणी मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही पावलं उचलायला सांगितलेली आहेत. त्यामध्ये त्या मुलींशी बोलण्याच्या दृष्टीने आपल्या पोलीस महासंचालक जे आहेत रश्मी शुक्ला त्यांची जी योजना आहे बडी कॉप म्हणजे या मुलींना शिकणाऱ्या पोलिसांची मदत लागली किंवा त्यांना काही कायदेविषयक सेवेची मदत लागली तर महिला पोलिसांच्या बरोबर त्यांचा एक समन्वय आणि सुसंवाद असावा असं मी आमचं अधिवेशन जेव्हा 4 दिवसाचं होईल त्याच्यामध्ये आणि त्या अधिवेशनामध्ये जे चांगलं काम झालेलं आहे बेस्ट प्रॅक्टिसेस त्याचा उल्लेख त्या डिपार्टमेंटच्या तर्फे केला जाईल आणि ज्या सुधारणा करायच्या आहेत किंवा ज्याच्या त्रुटी दिसत आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आढावा विभागीय आयुक्त स्तरावर घेऊन राज्यस्तरावरती सुद्धा त्याच्यामधल्या काही गोष्टींचा अंतर्भाव करता येईल या माझ्या बैठकीचा सगळा अहवाल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे त्याचबरोबर त्या त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवणार आहे जेणेकरून आपल्या DPC मध्ये किंवा बाकीच्या बैठकांमध्ये डिपार्टमेंट याच्यावरती बैठका घेतं परंतु विभागीय स्तरावरती बैठका स्वतः आयुक्त किंवा जिल्हाधिकारी घेतात परंतु त्याच्यात अजून आपल्याला वेगाने काम करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा जरी झाल्या असल्या तरीसुद्धा जो अत्यंत न्यायाच्या परिघाबाहेरचा घटक आहे त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही मी बैठक आयोजित केलेली आहे. बलात्काराचे प्रकरण निधी वाढवलेली नाही निधी ती आहे तशीच आहे निधी तो आधीच निधी वाढवणं तर बरेच वर्ष झाले 3 लाखापर्यंतचा निधी 10 लाख मग तो 10 लाखांचा निधी आता 2017 पासून केलेला आहे बरेच वर्ष झाली तो निधी वाढवून आता पोस्कोमध्ये किती लोकांना वाटप केलेलं याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये ते आता महिला बाल विकास अधिकाऱ्यांच्या कारण मॅडम समन्वय पोलीस आणि समाज कल्याणचा समन्वय नसल्यामुळे अनेक तक्रारदारांना त्यांनी आकडेवारी दिलेली आहे मनोधैर्याची आकडेवारी त्यांनी दिलेली आहे प्रेझेंटेशन मध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये जी आहे ती आणि त्यांनी सगळ्यांनी प्रेझेंटेशन अरे बघ ते महिला बालकल्याणचे उपायुक्त होते तिकडचे मीटिंगला होते समाज कल्याण दोघे बोलो मदत केली जाते त्याच्यामध्ये जी आहे ती पण काही त्याला कालापवय होऊ नये म्हणून काय करता येईल त्याच्या संदर्भात सुद्धा बैठकीमध्ये चर्चा झाली. थोडा आमच्या पत्रकार परिषदेला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगीर आहे पण तुम्हाला काय विचारायचं तर तुम्ही विचारू शकता. या संदर्भामध्ये उलट चर्चा झाली तपशीलवार आणि आयुष प्रसाद जे त्या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांनी असं सांगितलं की आम्ही स्वतः तिथे जाऊन आलो सुरतेला आणि सुरतचे अधिकारी असं म्हणतात की आमच्याकडून काही असं पेशंटना आणणं किंवा त्यांना मुद्दामून प्रवृत्त करणं हे करण्यासाठी असं होत नाही आहे ते इथेच आपल्याकडे जास्त नियम असल्यामुळे त्रास होईल म्हणून जातात लोक स्वतःहून परंतु त्यांच्याकडे असं सुरतेच्या प्रशासनाने त्याला काही मुद्दामून एक सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान हे युद्ध वास
यांनी ज्या ज्या पद्धतीने मोदी की गॅरंटीच्या नावाखाली आपल्याला फसवणूक करायचं ठरवलं, आता एकनाथ शिंदे मी म्हणलो ना धावल्या शेजारी पवला मारला मान नाही पण गुण लागला, एकनाथ शिंदेंना गुण लागला तिकडे जाऊन जाऊन काय गुण लागलाय ते सांगता आनंदाचा शिधा देतो काय दिले आनंदाच्या शिधामध्ये 1 किलो पावते आधा किलो चण्याची डाळ आणि 1 किलो साखर आणि बाया खुश बाया खुश 1 किलो पामतेल मध्ये 1 किलो पामतेल ना भागतंय आमचं किती होत त्याच महिन्याकाठी 100 रुपये देतोय किती वेळा जयंतीला एकदा दिले दिवाळीला एकदा दिले रमजानला एकदा दिले त्यातही जवळपास 30-40% लोकांना मिळालंच नाही 60% लोकांना मिळालं असेल ते पण बीपीएलचं कार्ड असणार आहे 60% लोकांना मिळालं बाकीच्यांना मिळालंच नाही तुम्ही विचार करा जर तुम्हाला जयंती रमजान ईद आणि दिवाळीला 1 किलो साखर 1 किलो पामतेल मिळालं त्याला द्यायच्या आधी काय तुम्ही जयंती केलीच नाही का त्याला द्यायच्या आधी तुम्ही रमजान ईद केलंच नाही का त्याला द्यायच्या आधी तुम्ही काही दिवाळी केलीच नाही का आपल्याला वेळात करायचा कार्यक्रम होतो वेळात करायचा मुळात हे सगळं चालू असताना आपले जे नेहमीचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडून आपलं लक्ष हटवलं जातं आम्हाला पेन्शनरचं आंदोलन चालू आहे पेन्शन मिळाली पाहिजे म्हणून सगळे पेन्शनर आंदोलन करत आहे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी पेन्शनर आंदोलनाची स्वतः भेट घेतली आणि आंदोलकांना विश्वास दिला की आम्ही तुमच्यासोबत आहोत त्या आंदोलकांवरती एकनाथ शिंदेच्या काय शब्द बोलत नाही आरोग्य सेविका आणि आशा वर्कर यांचे 3-3, 4-4 महिन्याचे पगार द्यायचे राहिले त्यावर काहीच बोलत नाही ड्रायव्हर लोक ज्यांच्याबद्दल अत्यंत जाचक कायदा काढला त्या ड्रायव्हर लोकांच्या प्रश्नांबद्दल आणि त्यांच्या सुविधाबद्दल त्यावरती ते चकार शब्दाने बोलत नाही आता तर पोलीस भरती पण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने येईल असं सांगतात आपण भांडतोय सगळे आरक्षणासाठी आपण सगळे आरक्षणासाठी भांडतोय मग कुणी म्हणतोय मराठ्यांना आरक्षण पाहिजे कुणी म्हणतोय ओबीसींना आरक्षण पाहिजे कुणी म्हणतोय धनगरांना आरक्षण पाहिजे कुणी म्हणतोय मुस्लिमांना आरक्षण पाहिजे आरक्षणाचे लढे तीव्र होत आहे राजे हो तुम्ही विचार केला का की आरक्षणाचे जेवढे लढे तीव्र होत आहे मुळात तुमचं आरक्षण तुम्ही युटिलाइज कुठे करणार आहात आणि अप्लाय कुठे करणार आहात जर एक सेक्टर खासगी जन्माच्या नावाखाली कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जात आहे तर आरक्षण युटिलाइज कुठे होईल एकही सेक्टर शिल्लक नाही बघा एसटी खासगीत गेली टेलिफोन खासगीत गेलं रेल्वे खासगीत गेली विमान खासगीत गेलं बँक खासगीत गेली आता आरोग्य सेवा खासगीत जाते शाळा ठेकेदारांना विकल्या जात आहे एक ना एक सेवाच खासगीकरण होत आहे विशेष जेव्हा तुमचं आरक्षणाचं आंदोलन चालू होत त्याच वेळेला त्यांनी इकडे एक कायदा पारित केला आणि त्या कायद्यात सांगितलं की खासगी विद्यापीठांमधून कुठल्याही प्रकारचं आरक्षण असणार नाही कुठल्याही प्रकारचं आरक्षण योजनेची अंमलबजावणी करण्याचा कसलाही त्यांना बंधन असणार नाही मग काय उपयोग आहे आरक्षण आंदोलनाचा आणि मराठा आरक्षणाच्या बाजूची आहोत का नक्की आहे मराठा आरक्षणाला पाठिंबा शिवसेनेनं तो कायम ठेवला शिवसेनेच्या नाशिकच्या अधिवेशनात शिवसेनेने ठराव पारित केला की मराठा आरक्षणाच्या सोबत शिवसेना आहे आणि ते आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी सुद्धा शिवसेनेची प्रामाणिक भूमिका आहे त्यामुळे कुठल्याही वर्गाचा एकमेकांच्या अधिकारावर अतिक्रमण न होता एकमेकांच्या अधिकारात अतिरिक्त हस्तक्षेप न होता ज्याचा त्याचा हिस्सा ज्याला त्याला मिळाला पाहिजे हे खरं आहे परंतु या सगळ्या गदारोळामध्ये महत्वाचा मुद्दा विसरला जातोय काय आरक्षण देतो असं कोण सांगते एकनाथ शिंदे शिंदे साहेब शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतात की मी मराठा आरक्षण द्यायला बांधील आहे आणि ते ज्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री आहेत त्या मंत्रिमंडळातले मंत्री महोदय भुजबळ साहेब सांगतात मी भुजबळांना मी ओबीसीच्या
बजुआ साहेब असं सांगतात की मला शिंदेचा निर्णय मान्य नाही. शिंदे असं म्हणतात की भुजबळ जे बोलतात त्याच्याशी आमचा संबंध आहे, पण दोघ जण मात्र एकाच सत्तेत असतात म्हणजे हे आपल्याला वेळात करतात. सगळे एकच आहेत, आजी दादा शिंदे साहेब फडणवीस साहेब सगळे एकच. कारण शिंदे साहेब रोज उठून ज्या दिल्लीच्या वाऱ्या करत आहेत, ज्या मोदी आणि शहाचे उंबरे झिजवत आहेत, त्याच मोदी शहांचे प्रतिनिधी असणारे देवेंद्र फडणवीस इकडे सांगताहेत की आमचा डीएनए ओबीसीचा आहे, आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. जर शिंदेंना खरं वाटतंय की आपण मराठा आरक्षण देऊ शकणार आहोत किंवा देणारच आहोत, आणि जर एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूचे आहे, तर माझं चॅलेंज आहे एकनाथ शिंदेंना. 1952 ला ओबीसीच्या रिझर्वेशनसाठी आणि ओबीसीच्या आयोगासाठी तत्कालीन नेते तत्कालीन कायदा मंत्री विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 340 साठी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 02-53-25-78-544. आमचा मोबाईल नंबर 92-25-12-0-344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. कुणबी समाजोती मंडळ पोलादपूर गट, कारंजवारी गट, विन्हेरे गट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळावा, हळदी कुंकू समारंभ, श्री दत्त मंदिर कोण मालुसर येथे कुणबी समाजोती मंडळ माजी अध्यक्ष विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. सध्या महाराष्ट्राच्या आरक्षणासंदर्भात जे बोललं जात आहे ते कोकणातील अस्सल कुणबी आहेत, त्यामध्ये जबरदस्तीने कुणबीकरण करून घेण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याबद्दल कोकणातील कुणबी समाजानं विरोध केला आहे. कुणबी समाजातून आरक्षण न देता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण सरकारनं द्यावं यासाठी हा मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात तिन्ही गटातील महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज कोंडमालुसरे गावामध्ये 3 गटांचा हा हळदी कुंकू आणि मेळावा संपन्न होतो. या संपन्न मेळाव्यामध्ये आज ह्या इथे निर्णय घेतला गेलेला आहे की देशा महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं जे दोम उठवलं जातो आहे ते मुद्दाम ज्या कोकणातले जे अस्सल कुणबी आहेत त्याच्यामध्ये जबरदस्ती कुणबीकरण करून घेण्याचा जे महाराष्ट्र या कोकणातील कुणबी काही मराठ्यांना विरोध आहे कुणबीमध्ये येण्याचा, एवढं असूनसुद्धा जो कुणबीकरण करण्यात आहे येत आहे त्याचा आमचा आम्ही त्यांना ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आरक्षण मराठ्यांनाही मिळालं पाहिजे पण कुणबीमध्ये नाही स्वतंत्र मिळालं पाहिजे. खरंच खूपच आनंद होते की आमच्या गावामध्ये एवढं मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित होत आहे. करंजाडी, पोळादपूर, विनेरे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार होत आहे आमच्या इथे. हा असा भव्य दिव्य कार्यक्रम अविस्मरणीय आहे खरंच. आणि आमच्या ग्रामस्थांनी खूप मदत केली आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी, नियोजन करण्यासाठी 2-3 दिवस एवढे सारे अतुलित प्रयत्न करत होते. आणि हा एवढा कार्यक्रम खरंच खूप आनंदात पार पडलाय, ह्याच्यामुळे आम्हाला खरंच खूप हा कधी न विसरणारा सोहळा आहे आमच्यासाठी. आणि खूप सगळ्यांनीच आम्हाला खूप मदत केली यासाठी. आजच्या या कोंडमालुसरेमध्ये जो हळदी कुंकू समारंभ संयुक्त 3 गटाच्या माध्यमातून करंजाडी गट, विनेरे गट आणि पोलादपूर गट यांच्या माध्यमातून कोंडमालुसरे दत्त मंदिरमध्ये हा हळदी कुंकू समारंभ साजरा होत आहे. महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभ यावेळी मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. जागर जनसंघसाठी नितेश लोखंडे, महाड. सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. शहरातील उद्योग भवन परिसरात डिझेल चोरी करणाऱ्या टोळीत
पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सावळीवीर येथून या सर्वांना ताब्यात घेतलंय. सावळीवीर येथील डिझेल चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे. नाशिक ग्रामीण भागातील अवैध धंद्यांचा सुळसुळात वाढला असून त्याचे समोर उच्चाटन तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी आता कठोर पावडे उचलावी. तसेच रात्रीच्या सुमारास रोडच्या कडेला उभे असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरीत जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवतं. त्यामुळे डिझेल चोरट्यांचा शोध आता घेऊन या प्रकरणाला आळा घालण्यासाठी नवनियुक्त नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी कठोर पावले उचलली आहेत. 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारीच्या दरम्यान सिन्नर शहरातील उद्योग भवन परिसरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक समीर सय्यद व संदेश पाटील यांच्या संघर्ष ट्रान्सपोर्टच्या समोर उभ्या असलेल्या 2 ट्रकमधून सुमारे 250 लिटर डिझेलची चोरी ही झाल्याची घटना घडली. याबाबत समीर सय्यद यांनी सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केला होता. यानुसार गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शोध पथकानं तपास करत या प्रकरणाचा छडा लावला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव सुर्वे यांना मिळालेल्या माहितीनुसार सावळीवीर येथे चोरट्यांच्या टोळीने हे डिझेल चोरी केली असून वारंवार डिझेल चोरीच्या घटना या ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे स्थानिक सावळीविहीर येथे जाऊन सापळा रचत चोरट्यांना ताब्यात या ठिकाणी घेण्यात आलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के, पोलीस कॉन्स्टेबल विनोद व गिरीश बागुल यांना योग्य मार्गदर्शन करून पोलीस प्रशासनाला सावळी सावळीवीर येथे सापळा रचत आयन समीर शेख यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे डिझेल चोरीची विचारपूस केली असता त्यांनी उडवडीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवत या गुन्ह्याची त्यांनी कबुली देखील दिली आहे. साथीदारांच्या मदतीने 4-चाकी वाहनांचा देखील या ठिकाणी वापर करून आपण डिझेल चोरी केली असे त्यांनी यावेळी पोलिसांना सांगितले. त्यानंतर रवींद्र सोळोने यास डिझेल विक्री केली असल्याबाबत सांगितल्यानं त्यांच्या राहत्या घरी छापा टाकून पोलिसांनी 150 लिटर चोरीचे डिझेल हस्तगत केले. त्यासोबत गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची क्रूज ही गाडी ताब्यात घेतली. एकूण 4,13,850 रुपयांचा मुद्देमाल देखील यावेळी हस्तगत करण्यात आला. उर्वरित आरोपींचा शोध पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के, पोलीस कॉन्स्टेबल विनोद गिरीश बागुल, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांसोबत या ठिकाणच्या टीमने केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सिन्नर पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहेत. जागर जनस्थानसाठी कैलास नवले, सिन्नर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक पेठ महामार्गावर गॅस पाईपलाईन ठेकेदाराचा मनमानी कारभार. महामार्गावर काम चालू असताना संरक्षणाची कोणतीही खबरदारी या ठिकाणी घेतली जात नाही. नाशिक पेठ महामार्गावर सध्या अंडरग्राऊंड गॅस पाईपलाईन खोदकाम सुरू आहे. महामार्गावर हे काम सुरू असून या रस्त्यांवर रोज हजारो वाहने ये जा करताय. मात्र या ठिकाणी काम चालू असताना संबंधित ठेकेदारांनी संरक्षणाची खबरदारी न घेता काम चालू ठेवले. त्यामुळे काम चालू असल्याचा अंदाज वाहन चालकांना येत नाही आहे. त्यामुळे अपघात देखील या ठिकाणी होऊ लागले. काम चालू असताना संरक्षण फलक सूचना फलक लावणं बंधनकारक असून संबंधित विभाग देखील या ठिकाणी सपशल कानाडोळा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे संबंधित विभाग देखील त्याकडे कोणतेही लक्ष देत नसल्यामुळे आता सध्या वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतोय. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. आडगाव पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल व बॅटऱ्या चोरी करणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी अटक करून एकूण 53,000 मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केलाय. आडगाव पोलीस ठाण्यात 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिरादी मनोहर आहेर राहणार प्रांजल सोसायटी सप्तशृंगी माता मंदिरासमोर वृंदावन नगर यांची 30,000 रुपये किमतीची हिरो होंडा फॅशन प्लस मोटरसायकल सोसायटीच्या पार्किंगमधून चोरी केली होती. मात्र परिमंडळ 1 चे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांनी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना गुन्हे उघडकीस करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व गोपनीय माहितींच्या आधारे तपोवन परिसरातून सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतलाय. त्यांच्याकडून अधिक चौकशी केली असता मोटरसायकल चोरी केल्याचं त्यांनी कबूल केलंय. त्यांच्याकडून चोरी केलेल्या 2 बॅटऱ्या देखील हस्तगत करण्यात आल्या. गुन्ह्यात वापरलेली 1 मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे. असा 53,000 मुद्देमाल हा या गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आला आहे. 7 जानेवारी पर्यंत दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न आता आडगाव पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सुरू आहे. या संदर्भात 6 फेब्रुवारी रोजी आडगाव पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेत ही माहिती देण्यात आली आहे. आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 29/2024 प्रमाणे दाखल झाला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात आमच्या डी बी टीमने या गुन्ह्यातील 2 आरोपींना अटक केलेली. 1 आरोपी शाहरुख सय्यद आणि दुसरा प्रवीण पवार यांच्याकडे, दोघेही राहणारे निलगिरी बाग आणि बी डी कामगार नगर, यांच्याकडून ह्या गुन्ह्यात त्यांनी जी गाडी चोरली होती ती गाडी आम्ही रिकवर केलेली आहे. तसंच यांच्यासोबत त्यांनी ह्या व्यतिरिक्त 2 बॅटरी चोरलेल्या होत्या, त्या 2 बॅटरी पण रिकवर करायला केलेल्या आहेत. आणि
ह्या गुन्ह्यासाठी ह्या गुन्हा करण्यासाठी त्यांनी जी गाडी वापरली होती ती गाडी पण आपण ह्या गुन्ह्यात जप्त केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास अजून सुरू आहे. अजून ह्या आरोपींनी इतर काही ठिकाणी अजून काही गुन्हे केले आहे का त्याचा शोध सुरू आहे. जर ते केलेले असतील तर ते पण आम्ही रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करू. सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक भूषण देवरे, पोलीस हवालदार देवराम सुरंजी, सुरेश नरवडे, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, दिनेश गुंबडे, निखिल वाकचौरे, त्यासोबत अमोल देशमुख, सचिन बहिकर यांनी संपूर्ण मोहीम राबवली होती. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मग आपलं कोण हे मराठ्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे आपण आपल्या आमदारांना फोन करून सांगा, मतदारसंघातल्या, किंवा निवेदन द्या की 15 तारखेच्या अधिवेशनात सगळ्या आमदारांनी मंत्र्यांना सगळ्या स्वयंच्या आदे देशाच्या बाजूनं एका जुटीनं आणि एक मतानं बोला. मग सगळे विद्वत साहेबांनी जे नावी समाजाबद्दल स्टेटमेंट केलं होतं मराठा आणि नावी समाजाबद्दल, त्याच्यात त्यांनी दुरुस्ती केली. ते म्हणजे की राज्यातल्या नावी संदर्भात बोललो नव्हतो मी, मी फक्त त्या गावापुरतं बोललो. ते काय म्हणत आहे त्याचा नाही का प्रश्न विचारत जाते. इथून पुढे सोडूनच देऊ आपण ते बेरजीतून. आता कामातून गेले ते कुंकड त्याला काहीच कळा नाही ते काय म्हणत आहे ती. एवढा मोठा समाज आहे, गोरगरीब समाज आहे, तर आमच्यात बांधला होतं, आमच्यात तर लागतच नाहीत हे त्याला सिद्ध झाले. पण आता त्याने केलायच अपमान, कारण तो मंत्री आहे, त्याने अपमान केलायच, कायद्याच्या पदावर बसलेला आहे. तर त्याने त्याचाच समाज येतो ओबीसी, तो म्हणतो ना मी ओबीसीचा नेता आहे. तो जर खास ओबीसीचा नेता असला तर त्या गोरगरिबांचा तू घोर अपमान केलेला आहे, त्यांची माफी मागून टाक. तू खास ओबीसीचा नेता असला तू माफी मागून टाक त्यांची. आणि तो जर माफी नाही मागितली तर ओबीसी बांधव असं समजणार आहे की ह्यो जाणून बुजून बोललेला आहे अपमान करायसाठीच. याला आपल्या ओबीसींशी काही देणं घेणं नाही. ह्यो काहीही बोलू शकतो, अपमान करू शकतो. मी मगरूर आहे असं सिद्ध होणार आहे, मग तू मगरूर आहे म्हणून तू जाणून बुजून अपमान नसता माफी माग त्यांची. गोरगरीब त्या नावी बांधवांची त्यांना सुरू होतं. सर्वेक्षणाला बऱ्याच जणांनी विरोध दर्शवलाय, लाखो कुटुंबियांनी सर्वेक्षणाला नकार दर्शवला. त्यांचा रेकॉर्ड किंवा डेटा म्हणतो ना आपण, तर देण्यासाठी नकार दिलेला आहे. त्याचा परिणाम भविष्यात होऊ शकतो नाही मग ते बघायला लागणार आहे. इतक्या खालच्या छोट्या छोट्या गोष्टी जर बघायच्या असतील तर त्याचा तपास आणतेच ते बघावं लागेल खरं काय. त्याच्यावरती एवढ्या मोठ्या आयोगावरती आपण माहिती नसताना उत्तर देणं बरोबर नाही. मग काय मिळालं? मी कालपासून समाजाचे आम्हाला फोन आलेत, त्यांनी सांगितलं काय मिळालं काय नाही. गोरगरिबाला माहिती आहे, त्याला नाही मिळालं ना त्याला मी बराबर नीट करतो नंतर. कारण शेवटी त्यांनी कोणत्या पक्षाचा तो कार्यकर्ता आहे, कोणत्या पक्षांचा तो नेता आहे, कोणत्या नेत्याने त्याला बोलायला सांगितलंय आमच्या ध्यानात यायला लागलंय. म्हणे तुम्ही जसं आत्तापर्यंत तुमचं कुटुंब सोडून, आता हे सांगायचं नव्हतं पण तुम्ही पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला म्हणून सांगतो, जसं आम या गोरगरीब समाजासाठी पूर्ण बाजूला सारून कुटुंब ते समाजाला परिवार मानलंय तुम्ही आणि आमच्यासाठी लढताय, आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही काळजीच करू नका. सामान्य सगळे करोना सोबत आहेत. 550 म्हणजे काय? हे कोणत्या तरी पक्षाचे यांना कुठंतरी दुखलं, यांना काहीतरी मिळालं नाही म्हणून येत. आम्ही समाज सोबत आहेत, आम्ही बरोबर करतो त्यांना. नीट राहिले ते थांबलेत आहे नसतं आम्ही त्यांना व्यवस्थित सांगतो कसं असतंय. तुम्ही म्हणताय भुजबळ साहेब कायद्याच्या पदावर बसलेले आहेत, पण दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यात ते वक्तव्य करतात. त्यांनी राजीनामा दिला आहे पण तो स्वीकारला नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला पाहिजे. दिलात नसेल त्यांनी, तिला शान आहे का दिला? त्याने काय दिला नाही त्याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही त्याचा. तो कुठं बी राय आरक्षण ओबीसीतच घेणार, तो राष्ट्रपती बी होऊ द्या. तू म्हण सगळे पॉवर माझ्या हातात आले, मी मराठ्याला मिळून देत नाही, तरी तुला ओबीसीतच आरक्षण मिळून दाखवेल. राष्ट्रपती पदासाठी काय शुभेच्छा देता का नाही? हा ते आता त्याला ग्रामपंचायत सदस्य होतो का नाही कारण येऊन राष्ट्रपती का होईन ते इद नावे बांधव त्याचे हसून त्याला हसून द्या ना त्याला. म्हणा तू आता तलाठी होय. चलो धन्यवाद. सामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. आज
प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वात त्यांनी ओबीसी राजकीय पर्यायाची घोषणा केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात तुमचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. एक ओबीसी नेता म्हणून ओबीसींच्या राजकीय भूमिकेचं तुम्ही स्वागत कराल का? असं आहे की तूर्तच आज माझ्याकडे ते आले होते. काल त्यांची काही मीटिंग झाली जनमोर्चाची, त्याच्यामध्ये त्यांनी काही ठरवलं, तर ते काही मला माहीत नव्हतं ते काय कशासाठी मीटिंग आहे काय, मला त्याची काही कल्पना नव्हती आणि त्यांनी ते काल जाहीर केलं असं त्यांनी मला सांगितलं. तर म्हटलं ठीक आहे, आता तुम्ही जाहीर केलं आहे तर बघा काय होतंय ते. माझी भूमिका अशी स्वतःची तरी अशी आहे आज की आज सगळ्यांनी मिळून जे आहे जास्तीत जास्त फोकस जो माझा राहणार आहे तो हे ओबीसीचं आरक्षण कसं वाचवायचं कोर्टातून शासनाच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून हे आरक्षण कसं वाचवायचं हा प्रयत्न आमचा आहे. आज सुद्धा हायकोर्टामध्ये बाळासाहेब थराटे यांनी जी काही केस टाकलेली आहे की या सगळ्या तेली माळीस कोळीस सगळे कुणबी वगैरे जे आहेत यांना ओबीसीच्या बाहेर काढा वगैरे अशी काहीतरी ती केस आहे. आज सुद्धा ती केस होती हायकोर्टात. आता ती 20 तारखेला ती केस त्यांनी ठेवलेली आहे आणि नाही आज आज आमची केस होती. सॉरी मी जर आज आम्ही जे काय आमच्यातर्फे ही जी काही ओबीसीची जी काही केस होती 20 तारखेला की हे जे काही चाललेलं आहे आणि बॅकडोर एंट्रीज असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं जे आहे आक्रमण होत आहे ओबीसीच्या आरक्षणावर त्या संदर्भातली आमची केस होती आज. त्याला 20 तारीख त्यांनी दिलेली आहे आणि उद्या जे आहे ती बाळासाहेब सराटेची केस ती परत उद्या लागलेली आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या जातींना ओबीसीच्या बाहेर काढा. आता या हे सगळं जे आहे एकीकडे याच्यावर फोकस करणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि त्याचबरोबर आम्ही ज्या रॅलीज घेतो त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे लोक असतात. बीजेपीचे पण आमदार असतात, काँग्रेसचे सुद्धा माझे आमदार किंवा इतर मुख्य असतात, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुद्धा लोक असतात. हे सगळे लोक जे आहेत आज एकत्रित सर्व पक्षातले ओबीसीचे लोक जे आहेत एकत्रित जे आहेत या सगळ्या बाबतीमध्ये आरक्षण वाचवण्यासाठी आमच्याबरोबर येत आहेत, रॅलीमध्ये बोलत आहेत, सहभागी होत आहेत. आणि मग अशा वेळेला जर आम्ही नवीन पार्टीचा जर काही विचार केला तर ही सगळी मंडळी जी आहेत हे काय करणार मग? त्याच्यामुळे जे आहे कदाचित जे आहेत वेगवेगळे जे आहेत मतप्रवाह आणखीन वेगवेगळ्या पद्धतीनं व्हायला सुरुवात होईल आणि आज जे ओबीसी जे आहेत सगळे एकत्र येत आहेत तिथे कुठे खंड पडेल का याचा सुद्धा विचार करायला हवा. त्यामुळे आज मी स्पष्ट सांगू इच्छितो आज आमचा संपूर्णपणे आमचा फोकस माझा फोकस सर्व पक्षांचे सहकार्य घेऊन सरकारमध्ये सुद्धा पक्षाच्या मध्ये जे ओबीसी असतील किंवा आमची बाजू मांडणारे लोक असतील त्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन हे ओबीसीवरचं आक्रमण थांबवणं याला जास्तीत जास्त जे आहे आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, थ्रस्ट दिला फोकस त्या विषयावर करायला पाहिजे अशी माझी भावना आहे. बाकी लोकशाही आहे मग ते कुणाला काय करायचं आहे कुणाला काय करायचं त्याला मी काही विरोध करू शकत नाही. मी सांगितलं ना लोकशाही आहे, ज्यांना जे जे काही करायचं आहे ते करू शकतात. परंतु माझं स्वतःचं मत असं आहे की आज जास्तीत जास्त पूर्ण ताकद सर्व पक्षातल्या ओबीसी आमदार असतील नेते असतील त्यांची ताकद ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं उभी करणं गरजेचं आहे. त्यासाठी ह्या सगळे ज्या आपल्या आमच्याबरोबर अनेक आमदार वगैरे येतात नेते येतात त्यांना बरोबर घेऊन आपण लढाई पुढे न्यायची याच्यावर माझा सगळा थ्रस्ट आहे. त्यामुळे कुठेतरी ओबीसी नेते पुढे नेक्स्ट मोठ्या प्रमाणात विखुरले जाणार.
त्याच्यावर उत्तर दिलं मी सर, आणि मी माझं मत काय ते पण सांगितलं. आपण जर बघितलं तर नाभिक समाजाबाबतचं जे वक्तव्य होतं ज्यावर एक थोडंसं त्यावर काय स्पष्टीकरण, नाभिक समाजाचे नेते त्यांनी दिलेलं आहे त्यांनी तुमच्या पाठीशी, नेमकं काय घडलं होतं तुमच्याकडनं ऐकायचं. असं आहे की मी ज्या वेळेला भाषणावर उभा राहिलो ते अर्थातच हे आपलं कर्पूरे ठाकूर हे नाभिक समाजाचे होते, त्यांना सुद्धा भारतरत्न वगैरे मिळाला, ह्या सगळ्यांचा गोष्टींचा उल्लेख झाला. आणि नेमका त्याच दिवशी काही तास अगोदर माझ्याकडे एक मेसेज आला होता की एका गावामध्ये एका नाभिक बांधवाने ओबीसीचा पोस्ट केली ओबीसीच्या बाजूने, म्हणून मराठा समाजातले तिथले लोक त्या गावातले लोक त्यांनी अशी म्हणजे मेसेजद्वारे दवंडी पिटवली की या माणसाच्या या नाभिकाच्या दुकानावर कुणीही जायचं नाही केस कापायला, म्हणजे त्याच्यावर बहिष्कार टाकायचा. त्यानं मला त्यात आठवत नाही काढावं लागेल जायचं नाही. तर मी म्हटलं हे असं कसं, उद्या त्या गावच्या सगळ्या लोकांनी ठरवलं म्हणजे नाभिक समाजाने की तुम्ही आमच्या अशा बांधवावर जर तुम्ही बहिष्कार टाकला आणि उद्या सगळ्या नाभिक तिथल्या नाभिक समाजाने तुमच्यावर बहिष्कार टाकला जे मराठा समाजाचे लोक म्हणतात की बहिष्कार, तर मग तुम्ही काय करणार, मग काय एकमेकांचे केस कापत बसणार. त्या गावापुरता हा प्रश्न होता आणि नाभिक समाजाची बाजू घेऊन मी बोललो होतो की अशा प्रकारे बहिष्काराची गोष्ट कुणी बोलता कामा नये, त्याचा उलट परिणाम सुद्धा होऊ शकतो. आता सुद्धा जे आहे म्हणजे अनेकांनी जे आहे त्यांचे नाभिक समाजाच्या संघटना लोक त्यांनी माझी बाजू घेऊन मांडलेली आहे ते आलेले आहे. आता सुद्धा जे आहेत हे दत्तात्रय अनारसे जे आहेत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे, त्यांनी सुद्धा तेच सांगितलं की सगळं काय मी जे म्हणतोय तेच त्यांनी सांगितलं की गावापुरतं मर्यादित होतं, आमच्या माणसावर बहिष्कार टाकलेला होता आणि तेवढंच ते होतं. तर ते अर्धवट वगैरे जे काही माहिती जे कोणी देत असतील त्याच्या आहारी कोणी जाऊ नये म्हटलेलं आहे ते सगळं. ते सगळे आता नाभिक समाजाचे सगळे महामंडळ माझ्या बाजूने उभे राहत आहेत. यानंतर तुमचं हे वक्तव्य त्यानंतर झालेल्या वादानंतर झरांगे म्हणतात की अशा पद्धतीचा जर तुम्ही अपमान करत असाल तर झरांगे काय झरांगे झरांगेना सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहा. छगन भुजबळ या ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत 25 वर्ष निवडून येऊन 2 वेळा महापौर झाला आणि 2 वेळा आमदार सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर एवढ्याला सुद्धा 4 वेळा आमदार झाला. तर तू मला सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे काय, तू अगोदर उभा राहा नीट उगीच काहीतरी. आणि तो सुद्धा जो आहे धरंगे हा आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी कधी म्हणजे मी धनगरांची बाजू लढणार आहे, कधी म्हणणार आहे मी नाभिक समाजाची बाजू लढणार आहे. अरे तू तर आमच्या धनगर समाजावर आमच्या नाभिक समाजावर त्यांचं सगळ्यांचं आरक्षण जे आहे त्याच्यावर डल्ला मारण्याचं काम तू आणि तुझे सगळे सहकारी करतात, ते थांबा अगोदर, खूप उपकार होतील आमच्या सगळ्यांवर. तू ओबीसी समाजामध्ये तुझं जे आरक्षण घेण्याचं जे काम चाललंय ते तू मागे घे, ओबीसी समाज तुझे उपकार आम्ही मान्य करू. काही नाही या विषयावर चर्चा नाही, काही झाली नाही, काही झाली असते तर मी बोललो असतो. मला काय मी ते ऐकलेलं नाही, मला काही माहिती आणि माझ्या मला ज्या गोष्टी माहिती त्या प्रश्नाची मी उत्तरं देईन. सगळ्या प्रश्नाची उत्तरं घ्या तुम्ही इतर लोकांकडून घ्या. मंत्रालयामध्ये प्रवेश द्यायचा की नाही कुणाच्या हातात आहे, कुणाच्या ताब्यात असतं मंत्रालय, जीएडी वगैरे कोण असतील. नाही माझ्या राजीनाम्याबद्दल काहीही चर्चा झालेली नाही काल सर, आणि झाली असती तर मी नक्की तुम्हाला सांगितलं असतं. नाशिक जिल्ह्यात आपण त्या सगळ्या पूर्ण उत्तर महाराष्ट्राचं नेतृत्व आलेख काळापासून करतात. नाही नाही तर तुम्ही म्हणता कधी नाशिक जिल्ह्याचं कधी उत्तर महाराष्ट्राचं कधी महाराष्ट्राचं नक्की कुणाचं करतात म्हटलेत,
मालेगाव हा मिनी पाकिस्तान आहे, तुमचा भाग येतो म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. तुम्ही मंत्रालयासारखं उत्तर दिलं असत. काय पाहिजे काय? नारायण राणे म्हटले मालेगाव हा मिनी पाकिस्तान आहे. हे अशा पद्धतीचे वक्तव्य जास्तीत वाढले. मी काय ऐकलं नाही ते. मला मी सध्या बघतो म्हणजे ओबीसी त्याच्या पलीकडे मला मी काही वाचतही नाही काय ऐकतही नाही. नाभिक समाजाच्या आपल्या वक्तव्यानंतर जरंगे असेही म्हटले की नाभिक समाजाचा हा अपमान झालेला आहे, तर त्याबाबत दुर्बळांनी माफी करत मागायला हवी. ठीक आहे, आता मी सांगितलं उलट सगळे जे आहेत नाभिक समाजाचे महामंडळ जे आहेत त्यांचे अध्यक्ष आहेत ते सांगतात की भुजबळांचं बरोबर होतं, भुजबळांचं काहीही चूक नाही. भुजबळ कधी काहीही ना मराठ्यांच्या विरुद्ध बोलत ना नाभिकांच्या विरुद्ध बोलत. ते एका नाभिकावर त्या गावाने बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात त्यांनी केलेलं ते स्टेटमेंट होतं. त्यामुळे तो प्रश्न आता सगळ्यांना माहिती झालेला आहे. आणि बाकी जे आहे जनंगेच्या बाबतीत मी म्हणालेलं आहे की तुम्ही तुम्हाला एवढा धनगरांचा आमच्या नाभिकांचा किंवा इतरांचा पुळका जर येत असेल तर आमच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला सगळा घालू नका, आमचं आरक्षण वाचवा, त्यासाठी काही केलं मग आम्ही खरं समजू की तुम्ही खरोखरच ओबीसीच्या पाठीमागे उभ्या. एकीकडे त्यांचं सगळं आरक्षण खायचं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा, आणि दुसरीकडे तुम्हाला त्याचा पुळका येतो म्हणून सांगायचं की मी त्यांची लढाई लढणार आहे आणि त्यांचं आरक्षण सगळं तुम्ही घेऊन बसणार आणि मग त्यांची लढाई काय लढणार तुम्ही. चला मी समाजाशी कुठे तोडतो. मी सरकारनं आतापर्यंत ज्या ज्या सरकारं झाली ज्या ज्या पक्षांनी इथं बोलले सर्व पक्ष मिटिंगमध्ये की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, हे सगळ्या पक्षाचे नेते बोलले, सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते बोलले, सरकार पक्षातले लोक बोलले, तेच मी बोलतोय की हे असं करा. आता जे काय होत आहे जरांगे जे म्हणतोय की ओबीसी इथंच आरक्षण पाहिजे त्याला माझा विरोध आहे, आणि सर्व पक्ष नेत्यांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. देवगिरीची मिटिंग जी असते अजितदादा पवारांकडे ती पक्षाच्या सर्व आमदारांची मिटिंग असते. त्या मिटिंगमध्ये जे आहे साधारणपणे लोकांची कुठची काही कामं असतील काही अडचणी असतील त्याचा उहापोह केला जातो. ते सगळं त्यांना माहिती आहे. त्यांना काय सांगायचं राजीनामा तर दिलेला त्यांच्या नाही काय करायचं आहे. परत राजीनामा झालं ना, मी सांगितलं काय राजीनामा सगळ्यांच्या हातामध्ये आहे, कधीही त्याच्यावरती ओके म्हणून सही करू शकतात घालू शकतात. आमची काय सांगू मी तुम्हाला. पण धन्यवाद माझ्या काळजी माझी एवढी काळजी घेता माझ्या राजीनामा त्याबद्दल अभ्यास. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 02-53-25-78-544. आमचा मोबाईल नंबर 92-25-12-0-344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.